विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण राज्यशास्त्रामध्ये प्रकरण एक महायुद्धोत्तर राजकीय घोडामोडी या प्रकरणाची माहिती घेत होतो। पाठीमागच्या वेळेला आपण पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्था, त्याची वैशिष्ट्ये, त्याच पद्धतीनं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याची माहिती घेतली। आता दुसऱ्या महायुद्धाचा जो सर्वात मोठा परिणाम होता, शीतयुद्ध, त्याची माहिती आपण घेणार आहोत। आपण पहिल्यांदा शीतयुद्ध ही संकल्पना समजावून घेऊया। तुम्हाला माहिती आहे की मी सांगितलं तुम्हाला की जगाची विभागणी दोन गटामध्ये झाली, एक अमेरिका आणि दुसरं सोव्हिएत युनियन। अमेरिका हे भांडवलशाहीचं पुरस्कार करणारं मोठं राष्ट्र होतं, तर सोव्हिएत युनियन हे समाजवादाचा पुरस्कार करणारं राष्ट्र होतं। आणि म्हणून काही राष्ट्र भांडवलशाही गटामध्ये समाविष्ट झाली, तर काही राष्ट्र समाजवादी गटामध्ये समाविष्ट झाली, आणि अशा पद्धतीनं जगाची दोन गटामध्ये विभागणी झाली। आता ही जे दोन गट आहेत, आपलं आपलं प्रभुत्व वाढावं म्हणून या दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपल्या गटामध्ये ओढण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवरती विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं। पण शीतयुद्ध कशाला म्हणायचं? जसं पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, याच्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला, आमोरासमोर येऊन ही राष्ट्र लढलेली होती, पण शीतयुद्धामध्ये मात्र तसं झालं नाही। तर याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचं वर्णन शीतयुद्ध असं केलं जातं। म्हणजे प्रत्यक्ष युद्ध करण्यासाठी राष्ट्र आमोरासमोर आली नाहीत, पण एकमेकांना नामोहरम करण्यासाठी या राष्ट्रांनी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात। याच्यामध्ये अमेरिका तर महासत्ता होतीच होती, पण सोव्हिएत युनियन हे जे राष्ट्र आहे, यानं अण्वस्त्रांची निर्मिती करून आपलं लष्करी सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली। आणि अशा पद्धतीनं अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधला संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचारप्रणालीतील मतभेद, परस्परांना कटशह देण्याची वृत्ती, या सर्व बाबींमुळं शीतयुद्ध झालेलं आपल्याला दिसून येते। तर तुम्हाला मुलांनो शीतयुद्धाची संकल्पना समजली असेल। आता आपण शीतयुद्धाचे परिणाम पाहणार आहोत। शीतयुद्धाचे पहिला परिणाम आहे लष्करी संघटनांची निर्मिती, दुसरा परिणाम आहे जगाचे द्विध्रुवीकरण, तिसरा परिणाम प्रादेशिक संघटनांची निर्मिती, चौथा परिणाम अलिप्ततावाद। अशा पद्धतीनं आणि पाचवा परिणाम आहे शस्त्रास्त्र स्पर्धा। तर अशा पद्धतीनं शीतयुद्धाचे पाच परिणाम आहेत। आपण त्या परिणामांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं लष्करी संघटनांची निर्मिती। आता या कालावधीमध्ये म्हणजे शीतयुद्धाच्या काळामध्ये दोन्ही महासत्ता म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांनी लष्करी संघटना निर्माण केल्या। आणि या लष्करी संघटनांमध्ये म्हणजे त्यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी या दोन्ही महासत्तांनी घेतलेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणून मग अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली एक लष्करी संघटना उभी राहिली, त्याला नाटो असं म्हटलं जातं। नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन। आणि दुसरी संघटना होती की जी सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखाली निर्माण झाली, त्याला वॉर्सा लष्करी संघटना असं म्हटलं जातं। अशा पद्धतीनं शीतयुद्धाचा मोठा परिणाम आहे लष्करी संघटनांची निर्मिती। आता दुसरा परिणाम आहे जगाचे द्विध्रुवीकरण। आता द्विध्रुवीकरण याचा अर्थच असा आहे की राष्ट्रांची दोन गटात विभागणी होणं होय। शीतयुद्ध काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की बहुतेक देश या दोन गटांच्या किंवा या दोन महासत्तांच्या गटामध्ये सामील झालेलं आपल्याला दिसून येतात। आणि अशा पद्धतीनं
राष्ट्रांची दोन गटामध्ये विभागणी होणं यालाच द्विध्रुवीकरण असं म्हटलं जातं. आणि याच्यामुळं जगामध्ये शांतता निर्माण व्हायच्या ऐवजी जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. तिसरा शीतयुद्धाचा परिणाम आहे शस्त्रास्त्र स्पर्धा. आता हे दोन्ही ज्या महासत्ता आहेत अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, तर यांनी एकमेकांना नामोहरम करण्यासाठी किंवा एकमेकांना काटशह देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी शस्त्रास्त्र निर्मिती केलेली आहे. अतिशय संहारक असे शस्त्र निर्माण केली, त्याच्यासाठी लागणारं जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्या त्या राष्ट्रांनी अवगत केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळं जागतिक शांतता नष्ट होईल याची जाणीव या महासत्तांना झाल्यामुळं परत या दोन्ही महासत्तांनी मिळून शस्त्रास्त्र नियंत्रणांचं किंवा निशस्त्रीकरणांचं प्रयत्नसुद्धा याच काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतात. आता निशस्त्रीकरण ही संकल्पना थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगते. निशस्त्रीकरण याचा अर्थ शस्त्रांची निर्मिती करायची पण त्याचा वापर करत असताना थोडेसे एकमेकांवर बंधनं पाळायची किंवा एकमेकांवर मर्यादा असायला पाहिजेत, याला निशस्त्रीकरण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर चौथा परिणाम आहे प्रादेशिक संघटनांची निर्मिती. आता ह्या ज्या दोन्ही महासत्ता निर्माण झाल्या तर या राष्ट्रांनी काय केलं की विकसनशील जी राष्ट्र होती, विकसनशील याचा अर्थ जी ज्याचा पूर्ण विकास झालेला नाही पण जी विकासाच्या मार्गावर आहेत, उदाहरणार्थ भारत, तर या राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी प्रादेशिक पातळ्यांवरती संघटना निर्माण केल्या. आणि आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता या राष्ट्रांना आणि म्हणून युरोप खंडामध्ये देशांनी आर्थिक संघ निर्माण केला. तसेच अनेक प्रदेशामध्ये असे वेगवेगळे संघटना निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ युरोपमधला आर्थिक संघ इथं मी सांगितला, तसंच आग्नेय आशियामध्ये सुद्धा आसियान नावाची एक संघटना निर्माण झालेली होती. उदाहरणार्थ आशिया खंडामध्ये सुद्धा अशी सार्क नावाची संघटना निर्माण झालेली होती. अशा पद्धतीनं प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली. पुढचा शीतयुद्धाचा परिणाम आहे अलिप्ततावाद. आता शीतयुद्ध झाल्यानंतर जगाचं द्विध्रुवीकरण होत असतानाच या दोन महासत्तांच्या स्पर्धेमध्ये सामील व्हायचं नाही असं काही राष्ट्रांना वाटत होतं आणि म्हणून दोन्हीही या गटांमध्ये सामील न होता यांच्यापासून आपण अलिप्त राहायचं असं ज्या राष्ट्रांनी धोरण स्वीकारलं त्याला अलिप्ततावाद असं म्हटलं जातं. अलिप्ततावाद ही एक जगातली फार मोठी चळवळ आहे आणि म्हणून त्याची आपण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. ही आता आपण शीतयुद्धाचे 5 परिणाम बघितले. आता याच्यामध्ये आपण अलिप्ततावाद चळवळीची माहिती बघणार आहोत. अलिप्ततावाद चळवळीची माहिती आपण का बघतो आहे, तर याच्यामध्ये ही चळवळ निर्माण करण्यामध्ये भारताची अग्रही भूमिका असल्यामुळं आपण त्याची माहिती बघत आहोत. आता दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिका खंडामध्ये स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला आणि म्हणून ती अतिशय एक महत्त्वपूर्ण चळवळ मानली जाते. भारताचे त्यावेळचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरे युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, तिसरे इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, पुढचे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन 1961 झाली. आता अलिप्ततावाद चळवळ आहे काय, तर त्याचं थोडक्यात आपण मूल्यमापन करूया. अलिप्ततावादी चळवळीनं वसाहतवाद, आता तुम्हाला माहिती आहे वसाहतवाद म्हणजे काय होता, तर ब्रिटिश, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ब्रिटिशांनी जसं भारतामध्ये वसाहतवाद निर्माण केलेला होता तसं जगामध्ये युरोप खंडातल्या अनेक राष्ट्रांनी जगातल्या राष्ट्रांवरती वसाहतवाद निर्माण केलेला होता. साम्राज्यवाद, आता वसाहतवादाचं पुढचं पाऊल आहे साम्राज्य.
आता तिथं गेल्यानंतर नुसतं व्यापार करणं ही त्यांची भूमिका राहिली नाही, तर ती राष्ट्र त्यांनी काबीज केली, त्याला साम्राज्यवाद असं म्हटलं जातं. आणि वंशवाद, वंशवाद म्हणजे स्वतःचाच वंश श्रेष्ठ अशी युरोप खंडातली राष्ट्र समजत होती आणि दुसऱ्या वंशाला ती म्हणजे कनिष्ठ समजायची, आणि म्हणून वंशवाद जो होता. तर ही अलिप्ततावादी चळवळीनं धोरण काय स्वीकारलं, तर वंशवादाला विरोध करायचा, वसाहतवादाला विरोध करायचा, साम्राज्यवादाला विरोध करायचा. तसंच आंतरराष्ट्रीय जे प्रश्न आहे ते शांतता मार्गानं सोडवायचे, याला प्रोत्साहन दिलं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली या चळवळीनं काम करायला सुरुवात केली. या चळवळीमध्ये भारताचा सक्रिय सहभाग होता, आग्रही भूमिका होती, आणि म्हणून ही चळवळ अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. शीतयुद्ध संपुष्टात आलं तरी या चळवळीचं काय महत्त्व कमी झालं नाही. या चळवळीनं जगाला काय काय दिलं, किंवा ही चळवळ कशावर आधारलेली होती, तर मानवतावाद, जागतिक शांतता आणि समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीनं अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गानं सोडवण्यासाठी या चळवळीनं प्रोत्साहन दिलं. निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचं संवर्धन याबाबत या चळवळीची आग्रही भूमिका होती. तसंच अलिप्ततावादी चळवळीनं गरीब अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची नियोची मागणी या चळवळीनं केलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर शीतयुद्ध जरी संपलं तरी अलिप्ततावादी चळवळीचं महत्त्व काय कमी झालं नाही. या चळवळीमुळं जगातली अल्पविकसित राष्ट्र एकत्र आली, त्यांच्यामध्ये आर्थिक सामाजिक बदल झाले, आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या राष्ट्रांना महत्त्व प्राप्त झाले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सन्मानाने उभं राहण्याचा एक नवा विश्वास या चळवळीनं दिला. अशा पद्धतीनं आपण अलिप्ततावादी चळवळीची माहिती बघितली. इथंच आपण थांबणार आहोत. धन्यवाद.